नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर। आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण नेटवर्क कनेक्टिंग डिव्हायसेसमधील पुढील डिव्हाइस पाहत आहोत की ज्याचं नाव आहे हब। तर हा हब नेमका डिव्हाइस काय आहे आणि तो काय काम करतो हे आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहतोय डेफिनेशन। द जनरल मीनिंग ऑफ द वर्ड हब इज एनी कनेक्टिंग डिव्हाइस बट इट्स स्पेसिफिक मीनिंग इज मल्टीपोर्ट रिपीटर। तर हब हा एक मल्टीपोर्ट रिपीटर आहे, कारण की आपण मागील जो रिपीटर डिव्हाइस पाहिला की त्याला एकच पोर्ट होता, की जो फक्त एकच कॉम्प्युटर एका साईडला जोडत होता तर दुसऱ्या साईडला देखील एकच पोर्ट होता, की ज्याच्यामुळे आपल्याला एकच कॉम्प्युटर जोडता येऊ शकत होता। पण हब जो असणार आहे की जो मल्टीपोर्टचा असणार आहे, की ज्याच्याकडे मल्टीपल कनेक्टिंग पॉइंट्स असणार आहेत, ओके, म्हणून त्याला मल्टीपोर्ट रिपीटर असं म्हटलं जाणार आहे। फंक्शन पाहूया आपण। इट इज नॉर्मली यूज्ड फॉर कनेक्टिंग स्टेशन्स इन अ फिजिकल स्टार टोपोलॉजी। तर स्टार टोपोलॉजी, तर ही जी टोपोलॉजी आपण डायग्राममध्ये पाहतोय की जी आहे स्टार टोपोलॉजी आहे, की ज्याच्यामध्ये सेंटरला एक कनेक्टिंग डिव्हाइस असणार आहे आणि त्या कनेक्टिंग डिव्हाइसला ऑल अदर नेटवर्कमधले डिव्हायसेस कॉम्प्युटर्स जोडले जाणार आहेत, आणि व्हाया दॅट डिव्हाइस हे ऑल अदर कॉम्प्युटर्स एकमेकाशी कम्युनिकेट होणार आहेत। ऑल नेटवर्क रिक्वायर्स अ सेंट्रल लोकेशन टू कनेक्ट व्हेरियस सेगमेंट्स ऑफ अ मीडिया कमिंग फ्रॉम द व्हेरियस नोड्स। तर नेटवर्कची गरज देखील आहे की सेंटरला असं एक डिव्हाइस असलं पाहिजे की जे ऑल कॉम्प्युटर्सला नेटवर्कमधील कनेक्ट करू शकेल, त्याचबरोबर ऑल ट्रान्समिशन मीडिया जे आहेत तेही देखील कनेक्ट करू शकेल, अशा डिव्हाइसची गरज नेटवर्कमध्ये निश्चितच असते। सच सेंट्रल लोकेशन इज कॉल्ड ॲज हब। अशाच सेंट्रल लोकेशनला आपण हब म्हणतो। हब ऑर्गनाइज द केबल्स अँड रिले सिग्नल टू द अदर मीडिया सेगमेंट ॲज शोन इन द फिगर। तर हब जो आहे तो आपल्या नेटवर्कमध्ये जे वापरण्यात येणारे जे वेगवेगळे ट्रान्समिशन मीडियाज जे आहेत, की ज्याला आपण केबल म्हणतो, तर ह्या केबलला तो काय करतो, इंटरकनेक्ट करून देतो। म्हणजेच समजा लेफ्ट साईडला समजा वेगळ्या पद्धतीची केबल असेल आणि राईट साईडला वेगळ्या पद्धतीची केबल असेल, तरीही देखील हब हा काय करू शकणार आहे, लेफ्ट टू राईट डेटा सेंड अँड रिसीव्ह करू शकणार आहे। आपण टाईप्स पाहतोय आता हबचे टाईप्स, त्यामध्ये तीन टाईप्स आहेत। तर पैकी आपण पहिला टाईप पाहतोय पॅसिव्ह हब। अ पॅसिव्ह हब सिम्पली कंबाइन्स द सिग्नल ऑफ नेटवर्क सेगमेंट्स। देर इज अ नो सिग्नल प्रोसेसिंग ऑर रीजनरेशन इज मेरेली ॲक्ट ॲज अ कनेक्टर। तर पॅसिव्ह हब जो आहे तो काय करतो, प्रत्येक कॉम्प्युटरकडून आलेला सिग्नल जो आहे तो प्राप्त करतो आणि ज्या मशीनला पाठवायचा आहे त्या मशीनकडे तो फक्त फॉरवर्ड करण्याचं काम करतो, म्हणजे पोस्टमनसारखं काम करतो। आलेला जो सिग्नल आहे आहे तसा पुढे ढकलण्याचं तो काम करतो सेंडर आणि रिसिव्हरमध्ये। अ पॅसिव्ह हब रिड्युसेस द केबलिंग डिस्टन्स बाय हब बिकॉज इट डज नॉट बूस्ट द सिग्नल अँड इट फॅक्ट ॲब्सॉर्ब्स सम ऑफ द सिग्नल्स। तर पॅसिव्ह हब मुळातच काय करत नाही, आलेला जो सिग्नल आहे त्याला ॲम्प्लिफाय करत नाही, त्याची स्ट्रेंथ वाढवत नाही, त्यामुळे त्याचं लिमिटेशन आहे की सेंडर आणि रिसिव्हरमध्ये नेहमी मोजकंच अंतर असलं पाहिजे, त्यामुळं ओव्हरऑल जे नेटवर्कची जी साईज आहे, लेंथ जी आहे, ती ॲटोमॅटिकली काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे डिस्टन्स सेंडर आणि रिसिव्हरमधलं कमी होणार आहे। जास्त डिस्टन्स ठेवलं तर हा हब हा जो आहे तो चांगल्या प्रतीचा सिग्नल रिसिव्हरपर्यंत पाठवू शकणार नाही आहे। विथ पॅसिव्ह हब इच कॉम्प्युटर रिसिव्ह द सिग्नल सेंड फ्रॉम ऑल अदर कॉम्प्युटर्स कनेक्ट टू द हब। तर पॅसिव्ह हबचं काम एवढंच आहे की सेंडरनं पाठवलेला जो डेटा रिसिव्हरसाठीचा जो आहे तो आपल्याकडे घेणे आणि रिसिव्हरपर्यंत तो फॉरवर्ड करणे, एवढंच काम हे पॅसिव्ह हबचं असणार आहे। त्यानंतर पाहतोय आपण ॲक्टिव्ह हब। दे आर लाईक पॅसिव्ह हब बट हॅव द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स फॉर रिजनरेशन अँड ॲम्प्लिफिकेशन ऑफ द सिग्नल। बाय युझिंग द ॲक्टिव्ह हब द डिस्टन्स बिटवीन द डिव्हायसेस कॅन बी इन्क्रीज अँड ॲक्टिव्ह हब इज इक्विव्हॅलंट टू द मल्टीपोर्ट रिपीटर।
तर ॲक्टिव हब हा रिपीटरसारखंच काम करतो, पण या रिपीटरमध्ये एकच कनेक्टिंग पॉईंट असतो, तर या ॲक्टिव हबमध्ये मल्टिपल कनेक्टिंग पॉईंट्स असतात, जसं की तुम्ही या डायग्राममध्ये पाहताय. आणि मग काय होतं की जसं रिपीटर काम करतो तसंच तो काम करतो, ज्या जसं की सेंडरकडून डेटा पाठवला आणि तो ट्रान्समिशन मीडियावरती आला, तर ट्रान्समिशन मीडियावरती थोडा तो वीक होण्याची शक्यता असते अंतर वाढल्यामुळे. आणि मग हा जो वीक सिग्नल झालेला आहे तो ॲम्प्लिफाय करतो, बूस्ट करतो, रिकन्स्ट्रक्ट करतो ओरिजिनल सिग्नल, आणि तो पुन्हा आपल्या इंटेंडेड रिसिव्हरकडे तो फॉरवर्ड करतो. तर अशा पद्धतीने काय होणार आहे, ॲम्प्लिफिकेशन होत असल्यामुळे सेंडर आणि रिसिव्हरमध्ये अंतर वाढणार आणि ओव्हरऑल आपलं जे नेटवर्क आहे त्याची देखील साईज वाढणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. द मेन ड्रॉबॅक ऑफ ॲक्टिव हब इज दॅट दे ॲम्प्लिफाय नॉईज ॲज वेल अलॉंग विथ द सिग्नल्स, नॉईज विथ सिग्नल दे आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द पॅसिव्ह हब ॲज वेल. ड्रॉबॅकचा जर विचार केला तर ॲक्टिव हब जो आहे तो रिपीटरसारखं काम करतो आहे असं आपण म्हणतो आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स असा होतो आहे की रिपीटर काय करतो, नॉईजला इग्नोर करतो आणि ओरिजिनल सिग्नललाच फक्त ॲम्प्लिफाय करतो, पण या ठिकाणी असं होत नाही आहे. तर ॲक्टिव हबमध्ये काय होतं आहे, विथ नॉईज ओरिजिनल सिग्नल हा ॲम्प्लिफाय होतोय, हा एक ड्रॉबॅक झाला. तर दुसरा ड्रॉबॅक काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे, की ॲक्टिव हब जे आहेत ते पॅसिव्ह हबपेक्षा कसे आहेत, खर्चाच्या दृष्टीने वाढीव आहेत, म्हणजे जास्त खर्चाचे आहेत. नेक्स्ट आपण तिसरा प्रकार जो पाहतो, इंटेलिजंट हब. इन ॲडिशन टू द सिग्नल जनरेशन, इंटेलिजंट हब परफॉर्म सम अदर इंटेलिजंट फंक्शन सच एज अ नेटवर्क मॅनेजमेंट अँड इंटेलिजंट पाथ डिटेक्शन. अ स्विचिंग हब चूजेस ओनली द पार्ट ऑफ द डिव्हाइस वेअर द सिग्नल नीड्स टू गो रॅदर दॅन सेंडिंग द सिग्नल अलॉंग ऑल पाथ. हब कॅन ऑल्सो बी यूज्ड टू क्रिएट मल्टिपल लेवल ऑफ हायरार्की. तर बा आपल्याला आता इंटेलिजंट हब पाहायचा आहे आणि तो खरंच ह्या उर्वरित दोन हबपेक्षा कसा वेगळा आहे ते आता आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. पहा, ॲक्टिव हब काय करतो तर फक्त सिग्नलला ॲम्प्लिफाय करतो, पॅसिव्ह हब काय करतो फक्त आलेला सिग्नल आहे तसा नेटवर्कवरती फॉरवर्ड करतो. पण इंटेलिजंट हब आहे तो काय करतो, बघा सेंडरकडून डेटा आपल्याकडे आल्यानंतर त्याला ॲम्प्लिफाय पण करतो आणि त्याचसोबत योग्य त्या रिसिव्हरलाच फक्त पाठवण्याचा तो काम करतो, म्हणजेच राईट पाथ चूज करतो आणि मगच त्याला तो पाठवतो. बाकीचे जे दोन हब आहेत ते काय करतात, आलेला सिग्नल सगळ्याच मशीनला पाठवतात आणि मग ते मशीन काय करतात, आपला ॲड्रेस त्या डेटासोबत मॅच होत नाही म्हणून तो डेटा इग्नोर करतात आणि ज्या मशीनसोबत तो डेटासोबत जोडलेला ॲड्रेस आहे आणि मशीनचा ॲड्रेस हा ज्या ठिकाणी मॅच होतो त्या ठिकाणीच तो प्राप्त केला जातो. म्हणजे पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह हबमध्ये काय होतं, हबकडे आलेला डेटा सगळ्या फिजिकल पाथवरती पाठवला जातो, ज्याचा योग्य ॲड्रेस मॅच होईल त्यानं तो रिसीव करा असा त्याचा ग्रह असतो म्हणून तो सगळ्यांकडे तो पाठवतो. पण इंटेलिजंट हब काय करतो, आपल्याकडे आलेला जो डेटा आहे तो एक्झॅक्ट कोणत्या रिसिव्हरला पाठवायचा आहे तेवढ्याच त्याच्या लाईनवरती तो डेटा ड्रॉप करतो. ओके, सो असा हा इंटेलिजंट हब आहे. आणि त्याचबरोबर इंटेलिजंट हबमुळे आपल्याला आणखीन काय साध्य करता येतं, की आपल्याला हायरार्किकल नेटवर्क तयार करता येतं, मल्टिपल लेवल्स ऑफ हायरार्की तयार करता येतं. ओके, सो आपल्याला एक हबच्या साईने इथे एक स्टार नेटवर्क तयार करू शकतो, पुन्हा पुढचं जे हब आहे त्याच्या साईने एक आणखीन स्टार नेटवर्क तयार करू शकतो, आणि आणखी एक हब जर आपण विचारात घेतला तर आपल्याला आणखीन एक काय करता येणार आहे, स्टार नेटवर्क तयार करता येणार आहे. तर बघा, हा आहे पॅरेंट नोड, तर हे आहे त्याचे चाइल्ड नोड. तर हा पॅरेंट हबच्या अंडर आपण दोन चाइल्ड हब घेतलेला आहेत आणि त्या चाइल्ड हबच्या अंडर काय असणार आहे, त्यांचे स्वतःचे काय असणार आहेत, नेटवर्कमधले कॉम्प्युटर्स असणार आहेत. सो अशा पद्धतीने आपण हायरार्किकल लेवल आपण या हबच्या साह्याने पूर्ण करू शकतो, म्हणजे आपल्या नेटवर्कची साईज आपण काय करू शकतो, वाढवू शकतो. सो ॲज कम्पेअर टू ॲक्टिव्ह हब, पॅसिव्ह हब आपल्याला इंटेलिजंट हबमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळणार आहे, चांगल्या प्रतीचे कामं त्याच्यामध्ये मिळणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यातून काय होणार आहे,
लेवल जी नेटवर्कची जी काही लेंथ असेल, लेवल असेल, ती आपल्याला त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हब हा टॉपिक संपलेला आहे. मी आशा करतो की आपणाला खूप सोप्या पद्धतीत आणि ह्या ग्राफिकल स्ट्रक्चरमुळे आपल्याला तो निश्चितच समजला असणार आहे. जर तुम्हाला यामध्ये आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आता आपण या ठिकाणी विश्रांती घेत आहोत आणि भेटणार आहोत पुढील सेशनमध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.